हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी सौ अमिता विरार राणे विरार पूर्व उपासना केंद्र माझा अनुभव म्हणजे बापू सतत आपल्याबरोबर आपल्या घरात फिरत असतात. मी जिथे राहते त्या गुरुदत्त नगरमध्ये आमच्या खाली दत्तबाप्पाचं देऊळ आहे आणि दत्तबाप्पाच्या देवळात वरून विकासनगरीवरून साईबाबांची पालखी ते रामनवमीला आणि त्या रामनवमीला पालखी आल्याबरोबर त्यांच्याबरोबर त्या भक्तगणांमध्ये एक भक्त आहे तिथले असं त्यांना सगळे बाबा म्हणतात तिथे तेही येतात तिथे आणि ते आल्यानंतर त्यांची नारळ श्रीफळ आणि हे आपली एक शॉल देऊन त्यांचा सत्कार केला जातो. आता सत्कार करायला नेहमी येतात पण त्यावेळेला शॉल आणायला विसरली मंडळी आणि त्यांनी मला म्हणाले की राणे काकी तुमच्या घरून शॉल घेऊन या. आता राणे काकी शॉल घेऊन या म्हणाल्यानंतर राणे काकी कुठे जाणार शॉल आणायला. मी तिथून देवळातनं बाहेर आले आणि म्हटलं बापू ह्याने शॉल आणायला सांगितले खरी आता मी कुठे जाऊ घरात कुठे शोधणार शॉल आणलेले असतात आपल्या पण आता आयत्या वेळेला आपण कुठे ठेवणार आहे कुठे माहिती आहे. मी घरात म्हणजे बोलत चालली आहे वरती की बापू आता काय करू काय करू आणि जसं गोदरेज कपाट उघडलं ना जी आपण कोणाला तरी म्हणतो ना हे घे जा असं तसंच माझ्यावरती अशी ती शॉल फेकली अक्षरशः म्हणजे त्या प्लास्टिकच्या पिशवीत ती रॅप केलेली होती ती फेकली आणि म्हटलं बापू तू आताच बसलेलास की काय. ती शॉल घेतली मी लगेच खाली गेली आणि त्याचा ते सत्कार वगैरे झाला. म्हटलं मिस्टरांना अरे बापू घरात ना तू म्हटल्याबरोबर लगेच बापूने तिथे शोधाशोध केली आणि शॉल काढून बसलेलेच कपाटात म्हणजे बघा बापू आपला कसा फिरत असतो आपल्या घरात. तसा हा अनुभव म्हणजे मंगळवारचा. मंगळवारी माझ्या घरात म्हणजे मी सुकी मच्छी घेतलेली होती आणि ती ओट्यावर होती त्याचा असा जरा तो वास येतो माहिती आहे ना आपल्याला त्या मच्छीचा वास येत होता. पण मंगळवारी सकाळी जेव्हा मी किचनमध्ये गेले ना तेव्हा अगदी जसं आपण हळद आपले जी आपण लावतो ते सगळं तिथे लावलं त्याचा सुगंध सुटलेला होता. मी म्हटलं अरे किचनमध्ये हे सुका बाजार ठेवला आहे त्याचा वास येतो आज असं कसं एकदम तसा त्या अत्तराचा सुवास सुटला आहे. मी म्हटलं मलाच येत असेल असं वाटलं. थोड्या वेळ माझी मुलगी आली म्हणाली मम्मा कुठची अगरबत्ती लावली आहेस ग किचनमध्ये त्या मच्छीचा वास येत नाही पण त्या अगरबत्तीचा वास येतो आहे. म्हटलं अरे वा सुवास तर अगरबत्तीचा हिला येतो आहे. म्हटलं ठीक आहे. दुपारी माझी बहीण आली तिला म्हटलं मोहिनी अगं जरा किचनमध्ये एक राऊंड मारतो पण आमच्या शेजारच्या पण आल्या दोघीजणी बहीण आली म्हणून तिला भेटायला आणि त्यांना म्हटलं की वहिनी जाऊन जरा किचनमध्ये एक राऊंड मारून यावं तुम्हाला काय असं जाणवते ते बघा. तर म्हणायला लागल्या काय हो काय लावलंय तुम्ही इथे ना अगदी छान सुवास सुटलंय एकदम अत्तराचा. म्हटलं बापू ना घरात बसलेत बघ अशी फिरतायत म्हणजे बघा. आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी मी सगळं परत किचनमध्ये गेली तर मला त्या सुक्या जो याचा करंदीचा आणि वास येत होता. म्हटलं अरे बघ म्हणजे काल बापू माझ्या किचनमध्ये बसून ते तिथे बसले. हरिओम श्रीराम अंबज्ञ.